सर तुमचं नाव पूर्ण सांगा. माझं नाव विलास प्रमोद बाई. किती वर्ष आपण पोल्ट्री व्यवसाय करता? मी 2008 पासून 2008 पासून व्यवसाय करता. तर आपण दिलेला कॅटलॉग तुम्ही केव्हापासून वापरता आणि तुम्हाला आलेले रिझल्ट 2 मिनिटं शेतकऱ्यांना आपण सांगा. कॅटलॉग तुम्हाला मी तर कमी की 3 बॅच कॅटलॉग वापरतो आहे. 3 बॅचचा माझा रिझल्ट एकदम पॉवरफुल आहे. माझा आत्ता जे गेले बॅचचा तर 35 दिवसावरती 23.5 ची साईज आली आणि कुठलाही प्रॉब्लेम नाही. बाहेरची कोणतीही प्रकारची औषधं वगैरे वापरत नाही आणि पक्ष्याचं बॅक्टेरिया वगैरे कुठं काही प्रॉब्लेम नाही. विटरची कंडिशन व्यवस्थित राहते. तुम्हाला सर्दीचा प्रॉब्लेम कधी लागला का सर कॅटलॉजी यूज करत असताना? कॅटलॉजीच्या आधी लागायचं पण कॅटलॉजीच्या आधीपासून सर्दीचा प्रॉब्लेम कधी आता या 3 बॅचला तर लागत नाही. विष्ठेमध्ये काही फरक? नाही, विष्ठेमध्ये पण एकदम दाणा वगैरे काही येत नाही आणि विष्ठ पण एकदम घट्ट येते व्यवस्थित. तर तुम्ही इतर फार्मरना किंवा इतर शेतकऱ्यांना कॅटलॉजी संदर्भात काय मार्गदर्शन कराल? कॅटलॉजीचाच वापर म्हणतो. बाकीचे औषधं आपण वापरतो त्यामध्ये जास्त आपली कॉस्ट वाढते. कॅटलॉजीचं महाग आहे थोडं पण त्याचं प्रमाण आहे ना ते इतर औषधांपेक्षा बघाच कमी आहे. त्यामुळे कॅटलॉजीचा आपल्याला जर तुम्ही कॉस्ट काढली पूर्ण बॅचची तर कॅटलॉजीच आपल्याला परवडतो. बाहेरची आपण औषधं जे जास्त वापरली तर त्याची कॉस्ट आपल्याला कमी जास्त जाते. त्याची रेट कमी असतात पण जो आपण कंटेंट वापरतो ना जेवढं कंटेंट वापरतो ते काही प्रमाण कमी आहे. जर 1000 पक्ष्यांना जर 2 ml 3 ml असतं आणि दुसऱ्या औषधाचा असतो ते 1000 पक्ष्याला 20 ml आणि 15 ml असतं. त्याची 100 रुपयांनी कॉस्ट कमी असते, यांची 100 रुपयांनी कॉस्ट कमी आहे पण प्रमाण त्यांच्या 4 पटीने कमी असते. धन्यवाद सर.